मुलांनो, तुम्हाला देवनागरी संख्या चिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे माहित आहे। आज आपण रोमन संख्या चिन्हे या नवीन संख्या चिन्हांची ओळख करून घेऊया। देवनागरी संख्या लिहिताना आपण 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या 10 संख्या चिन्हांचा वापर करतो आणि आपल्याला हवी ती संख्या लिहितो। जसे 2 आणि 4 24, 5 आणि 3 53, 7, 1, 8, 718, 2020, 2020, 2020। तसेच आंतरराष्ट्रीय संख्या लिहिताना आपण 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 ही 10 संख्या चिन्हे वापरतो व संख्या लिहितो। जसे 2 and 4 24, 5 and 3 53, 7 1 8 718, 2 0 2 0 2020। आज आपण रोमन संख्या चिन्हे वापरून संख्या लिहिणार आहोत। रोमन संख्या लिहिण्यासाठी आय व्ही एक्स एल सी डी एम ही इंग्रजी अक्षरे वापरतात, म्हणजेच आय व्ही एक्स एल सी डी एम ही 7 मूळ रोमन संख्या चिन्हे आहेत आणि या अक्षरांचा वापर करून आपण हवी असलेली संख्या लिहू शकतो। पहिल्यांदा आपण ही 7 मूळ रोमन संख्या चिन्हे कोणत्या आंतरराष्ट्रीय संख्यांसाठी आहे ते पाहू। आय हे संख्या चिन्ह 1 साठी, व्ही हे संख्या चिन्ह 5 साठी, एक्स हे संख्या चिन्ह 10 साठी, एल हे संख्या चिन्ह 50 साठी, सी हे संख्या चिन्ह 100 साठी, डी हे संख्या चिन्ह 500 साठी आणि एम हे संख्या चिन्ह 1000 साठी। रोमन संख्या लेखन पद्धतीत 0 या संख्येसाठी कोणतेही संख्या चिन्ह नाही। या पद्धतीत अंकांना स्थानिक किंमत नाही। आता पहिल्यांदा आपण 1 ते 10 या आंतरराष्ट्रीय संख्या रोमन संख्या चिन्हात कशा लिहायच्या ते पाहूया। आता आपण आय हे संख्या चिन्ह 1 साठी, बी हे संख्या चिन्ह 5 साठी व एक्स हे संख्या चिन्ह 10 साठी वापरून 1 ते 10 आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे रोमन संख्या चिन्हात लिहूया। 1 ही संख्या लिहिण्यासाठी आपण पहिल्यांदा आय हे रोमन संख्या चिन्ह लिहूया, त्याच्यानंतर 5 साठी बी हे संख्या चिन्ह लिहूया आणि 10 साठी एक्स हे संख्या चिन्ह लिहूया। आता यानंतर आपल्याला 2 लिहायचे, 1 अधिक 1 2, म्हणजेच 2 ही संख्या आपण 1 आय अजून 1 आय 2 आय, त्यानंतर आपण 3 ही संख्या लिहिणार आहोत। एकदा आय घेतला, दुसऱ्या वेळा आय घेतला आणि तिसऱ्या वेळा घेतला, 1 अधिक 1 अधिक 1 3 आय। यानंतर आपण 4 लिहिणार आहोत। आता 4 ही संख्या 5 च्या आधी येते, म्हणून
ही म्हणजे पाच, तर चार लिहिताना आपण व्ही च्या आधी आय लिहिणार. लक्षात घ्या, व्ही च्या आधी एक आय, म्हणजेच पाच मधून एक वजा केला, चार राहिले, म्हणून चार म्हणजेच आय बी. यानंतर आपल्याला सहा ही संख्या लिहायची आहे. पाच नंतर सहा, पुन्हा व्ही लिहिला आणि व्ही नंतर हे आय लिहिला. हा व्ही आणि हा पाच आणि आय म्हणजे हा एक, सहा झाले. यानंतर आपल्याला सात लिहायचे. हा व्ही पाच, हा एक आय म्हणजे एक, दुसरा आय म्हणजे अजून एक. पाच अधिक एक सात, हे सात म्हणजे व्ही आय आय. त्यानंतर आपल्याला आठ लिहायचे. व्ही पाच साठी आय आय आय, हे पाच अधिक एक अधिक एक अधिक एक म्हणजे झाले आठ. आठ साठी व्ही तीन वेळा आय. त्यानंतर आपल्याला लिहायचे नऊ, पण आपल्याला आय हा किती वेळा लिहिता येतो, एकूण तीन वेळाच लिहिता येतो. म्हणजे मग आपल्याला नऊ लिहिताना व्ही च्या नंतर आय 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 असं चार वेळा लिहायचं नाहीये. त्या नऊ लिहिण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा दहाचा अंक बघायचा आहे. दहा साठी आपण लिहिलं एक्स, दहाच्या आधी नऊ येतात म्हणून एक्सच्या आधी आपण आय लिहूया. आय एक्स हे संख्या चिन्ह झालं नऊ साठी. ही रोमन संख्या चिन्हे तुम्ही कोठे पाहिले आहेत, लक्षात येते का? ही पहा घड्याळात. पहिल्या घड्याळातील अंक हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहेत, तर दुसऱ्या घड्याळातील अंक हे रोमन संख्या चिन्हात आहेत. आता आपण 11 पासून 30 पर्यंतच्या संख्या कशा लिहायच्या ते पाहू. आपल्याकडे 1 ते 10 रोमन संख्येमध्ये लिहिलेले आहेतच. पुन्हा एकदा पाहूया. 1 साठी आय, 2 साठी डबल आय, 3 साठी ट्रिपल आय, 4 साठी आय व्ही, 5 साठी व्ही, 6 साठी व्ही आय, 7 साठी व्ही डबल आय, 8 साठी व्ही ट्रिपल आय, 9 साठी आय एक्स आणि 10 साठी एक्स. आता आपण 11 पासून सुरुवात करूया. 11 म्हणजे 10 अधिक 1 11, 10 चा एक्स आणि 1 चा आय, एक्स आय झाले 11. आता 12 पाहूया. 12 म्हणजे 10 अधिक 2 12, 10 चा एक्स आणि 2 चे डबल आय, एक्स डबल आय 12. 13 पाहू. 13 म्हणजे 10 अधिक 3 13, 10 चा एक्स आणि 3 चे ट्रिपल आय झाले 13. 14 पाहू. 14 म्हणजेच 10 आणि 4 14, 10 चा एक्स आणि 4 चा आय व्ही झाले 14. 15 बघूया. 15 म्हणजे 10 अधिक 5 15, 10 चा एक्स आणि 5 चा व्ही, एक्स व्ही 15 झाले. 16 बघूया. 16 म्हणजेच 10 अधिक 6 16, 10 चा एक्स आणि 6 चा व्ही आय, एक्स व्ही आय झाले 16. 17 बघूया. 17 म्हणजे 10 आणि 7 17, 10 चा एक्स आणि 7 चे व्ही डबल आय, म्हणजेच एक्स व्ही डबल आय झाले 17. 18 पाहूया. 18 म्हणजेच 10 अधिक 8, 10 चा एक्स आणि 8 चे व्ही ट्रिपल आय, म्हणजेच एक्स व्ही ट्रिपल आय झाले 18. आता 19 बघूया. 10 अधिक 9 19, 10 चा एक्स आणि 9 चं आय एक्स, म्हणजे द एक्स आय एक्स 19. आता आपल्याला 20 लिहायचे. 20 म्हणजे 10 अधिक 10 20, म्हणजेच एक्स आणि हा एक्स डबल एक्स, म्हणजेच झाले 20. आता आपण पुढे 21 पासूनचे अंक लिहूया. 21, 20 अधिक 1 21,
20 डबल एक्स आणि हा एक त्याचा आर म्हणजे झाले डबल एक्स आर। 22 बघूया, 20 अधिक 2 22, 20 चे डबल एक्स आणि 2 चा डबल आर झाले 22। आता 23 बघूया, 20 अधिक 3 23, 20 चे डबल एक्स आणि 3 चे ट्रिपल आर 24, 20 अधिक 4 24, 20 म्हणजे डबल एक्स आणि 4 चा आय व्ही। आता 25 बघूया, 20 अधिक 5 25, 20 चा डबल एक्स आणि 5 चा व्ही 26, 20 अधिक 6 26, 20 चे डबल एक्स आणि 6 चा व्ही आर 27, 20 अधिक 7 27, 20 चे डबल एक्स आणि 7 चे व्ही डबल आर 28, 20 अधिक 8 28, 20 म्हणजे हा डबल एक्स आणि हे 8 चे व्ही ट्रिपल आर 29, 20 अधिक 9 29, 20 चे हे डबल एक्स आणि 9 चा हा आय एक्स 30, 30 म्हणजे 10 अधिक 10 अधिक 10 एक्स अधिक एक्स अधिक एक्स 30। आता आपण शिकलेल्या भागावर स्वाध्याय देते, तो तुम्ही सोडवायचा आहे। स्वाध्याय बघा, प्रश्न पहिला, पुढील संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा। तुम्हाला इथे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दिलेले आहे, त्याच्यासमोर तुम्ही ते रोमन संख्या चिन्हात लिहायचे आहे। प्रश्न दुसरा आहे, पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा। इथे तुम्हाला रोमन संख्येमधले चिन्ह दाखवलेले आहे, ते तुम्ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचे। प्रश्न तिसरा आहे, जोड्या लावा। पहिला गट आहे रोमन संख्या चिन्ह आणि दुसरा गट आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह। रोमन संख्यामधले संख्या चिन्ह बघून तुम्ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह ओळखायचे आहेत आणि बरोबर तिथे जोडी लावायची आहे। प्रश्न चौथा आहे, बरोबर असल्यास बरोबर अशी खूण आणि चूक असल्यास चूक अशी खूण करा। वरती तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचे अंक दाखवलेले आहे, त्याच्या खाली त्यांच्यासाठी असलेले रोमन संख्या चिन्ह दिलेले आहे। आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हासाठी दिलेला रोमन संख्या चिन्ह बरोबर असेल तर त्याच्या खालील चौकटी तुम्ही बरोबर करायचे आणि चूक असेल तर चूक करायचे। प्रश्न पाचवा आहे, 1 ते 30 या संख्या रोमन संख्या चिन्ह वापरून लिहा। त्यानंतर तुम्हाला एक उपक्रम देते, मागच्या काळांपासून 1 ते 20 अंक तुम्ही रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचे आहे। बघा आता तो उपक्रम कसा करायचा तो बघा। मागच्या काळांपासून तुम्हाला अशा प्रकारचा उपक्रम करायचा आहे। इथे तुम्हाला 1 ते 10 अंक रोमन संख्येमध्ये लिहिलेले दिसते, तुम्ही मात्र 1 ते 20 अंक रोमन संख्येमध्ये मागच्या काळ्यांनी लिहायचे आहे।